काय चालू आहे बघा. आमच्या मॅडम आज गोरो गोरो व्हायच्या प्रॅक्टिस चालू आहे. जरा गोरो गोरो व्हायचं. बरं बरं, कसलं असतंय गोरो गोरो असं मला माहितीच नाही. आज आम्ही फर्स्ट टाइम रूम मध्ये व्हिडिओ घेतोय, याच्या अगोदर कधीच घेतला नव्हता. होय काय करेल तू? कारण की इथं दिवाण होता. हा इथं दिवाण होता, एवढी सगळी जागा रिकामी नव्हती. मग काय झालं? काय झालं मग? त्यामुळेच व्हिडिओ घेत नव्हतात ना आपण. कशामुळे? अडचण अडचण होती हो. रूम छोटीशी, त्याच्यामध्ये सगळा पसाराच एवढा मोठा होता. आता सगळा पसारा ऍडजस्ट केलाय बघा कसा. हे पहा, माऊनी पूर्ण कलर दिलेला आहे. आमच्या घरामध्ये खूप असा राडा होता बरं का. खरं ती सांगतो मी तुम्हाला, आम्हाला एकच रूम आहे पण याच्यामध्ये खूपच राडा होता आमचा. पलीकडे दुकानातला राडा, इकडं आमच्या रूम मध्ये सगळं भरती करून ठेवत. सगळा पसारा इथंच आणून टाकला होता. आता सगळा पसारा बाहेर काढला, मागच्या रूम मध्ये टाकलाय आणि हे रूम अशीच रिकामी राहून दिली. आणि ह्याला कलर वगैरे हानलाय. पहिला कलर वेगळाच होता. काल इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, मग इथे सिमेंट भरत होती बघा. इथे थोडंफार मेहनत केली बघा. जाऊ द्या, चलत असते. दसऱ्यामध्येच राडा निघते असं तर कोणी ह्याला बघितलं नसतं. तुम्ही तरी लक्ष दिलं असतं का तुम्हाला घरी राहा म्हणलं? अरे झालं काय, एक दिवस घरी राहिलं, एक दिवस काम केलं, दुखणं आलं मला. तुझ्या काय सांगा तुला माझ्या? काय बापरे, मलाच रागवलंय काल. पण किती रागवलंय मी, किती केलं काम माहितीये का? इटा आण म्हणलं की इटा आणायचे, दगड आण म्हणलं की दगड आणायचे, माती आण म्हणलं की आणायचे. पण कुठून आणते, काय आणते, खांदो खांदो आणत होते मी तिथं बाहेरनं. आणि तुम्ही नुसते इथं बसल्या 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 करत होते काम, तरी पण तुम्हाला दुखणं आलंय. मला तर सहनच होत नव्हतं, आता काय करावं. तर मग मित्रांनो कसं वाटते? हे पा आमची रूम आहे, एवढीच रूम आहे आम्हाला, एकच रूम आहे. त्यालाच कलर मारला काल, हिने अख्खा दिवस घातलाय कलर मारण्यामध्ये. आणि मी काल थोडंफार काम केलं तर इतकं दुखणं आलं ना मला, लय मजे लय. रात्रभर असं परेशान होत, इतका ताप आला होता, फुल ताप आला होता. आणि मी म्हणे उठाय का म्हणून. आता नवीन जागा, आता दिवाणवर नाही आला, खाली झोपलत, नवीन जागेवर झोपल्या म्हणून वेगळंच वाटायला. एक तर रूम मध्ये झोप पण आहे ना. आणि मग मी म्हणलं का म्हणून उठायला लागलात, काय झालंय? ते म्हणले माझं लय चांग दुखायला लागले, हात पाय तीन दुखायला लागले. तर मी म्हणलं आता इतकं माझ्याकडे तिथं एकदा म्हणले मी तसे, पुन्हा दुसऱ्या वेळेस मी उठले मला जागाला ती. मी म्हणलं आता 100% यांचे दाबावच लागत आहेत हात पाय, तेव्हा ह्यांना झोपी. आणि मग कोणाच्या मी बळच उठून दाबले यांचे, उठले मला बी झोप लागली होती, कारण की मी बिले दमले होते. पुन्हा उठून मी यांचे हात पाय दाबले, मला झोपीत कसे करते. बस झालं बाई, बस झालं. आता बस झालं म्हणलं तरी मला थांबा वाटलं का, मी तरी पण दाबत गेले. आणि माझं एका टायमाला दुखा लागलं आणि घेऊ द्या माझ्यावर तर जराशी करत नाही. तर काय झालं हा सारा जे आहे तेच खरंय, मला तरी माया येते. बायकोला माया येणारच किती काही जरी केलं. नाही माया येत नसते का? बायकोलाच माया येत असते का? फक्त तुम्हाला मी माया पाहिजे ना. बघा ना मला किती माया आली तुमची. रात्री दुखा लागल्यावर मी उठले ते केलं. आणि तुम्ही ना कधी कधी माझ्या दुकाना ना झोप राहत असते, गुळे आणून खा पण असं म्हणणार नाहीत. आणि हे दुखाल का काय करू, तसलं तर नाही शिकवलेलं आपल्याला. स्वतःचं गुणगान गाणं बंद कर, बस झालं. बस झालं ना हाय तीच खरं आहे. इतकं गुणगान गुण गात असतं का? केलं ना, नवराच आहे ना, एवढं काय असतं. मी कुठं काय म्हणायला केलं म्हणते मी तुमचं सांगायला. फक्त तुम्ही नुसतं एवढंच काम केलं, तुम्हाला दुखणं चालू. आणि मी दोन तीन दिवस झाला दसरा काढते. निवारचा कलर तुम्ही छानलाय. तुम्ही एक काम करायचे का, जाऊन मोबाईल मध्ये बसायचे, मोबाईल घेऊन तुम्हाला कटतच नाहीये. गाणे गाणे म्हणते, नुसते गाणे पाहिजे तुला म्हणायला. चला जाऊ द्या. आता इथं ना आता असल्या हे आणा, आता काही तर डिझाईन लावा आपण अशी कपाटाला. कपाटा लावण्यापेक्षा आपण काय करू? कपाटाला बी नाही ते कपाटाला बी एवढं नाही काय करायचं. ह्या भिंतीवर इकडं बघा, ह्या भिंतीवर ना तसे पानं नसतात का? पुपटी कलर पाहिजे. हा पुपटी कलर आहे ना तुम्ही आणलेला, त्याच्यामध्ये ते पानं
फुलाची पानं असे 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 साईजचे असते बाबा, ते पान त्याच्यात बुडवायचं ना असं छापाखान्याचं, कसं वाटेल? चांगलं वाटेल. तसं करण्यापेक्षा काय करू, असं पान ठेवायचं एक इथं आणि त्याच्यावर कलर मारायचा दुसरा. कसा मारतोय नो? तुला जे वाटलं ते कर बरं, जाऊ दे बरं, तुझ्या मनाने होईल सगळं. एक तुला सांगितलं अरे मग काय होतं, दुसरा आपण दुसरा कलरचं तयार केलं, एवढं काय त्याच्यामध्ये वाजू नको ते. ए पिल्लू, शिव शिव इकडे. माझं डोकं वेगळं लागत सगळ्यांनी पाहिला असेल कधीचा आहे काय हा फोटो. हा फोटो खूप दिवसाचा आमच्या लग्न झाल्यानंतरचा फोटो असेल आमचा. 6 महिन्यानंतर काढले होते आपण जर फोटो स्टुडिओ मध्ये फोटो हे टायमाचा हे फोटो. आणि आमच्या चिवचा एक आता घ्यायचा आहे तरी हा आईचा फोटो आणि ही माझ्या मावशीची मुलगी वैष्णवी लय लहानपणीचा फोटो आहे. चल आता इथं काही तुला जे करू वाटलं ते कर बाई, कळलं का तुला? आता जाऊ द्या फ्रेंड्स, खूप दिवस झाला आम्ही रूम मध्ये व्हिडिओ घेत नव्हतो. तुम्हाला आमची रूम कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आहे एक छोटीशी रूम, त्यामध्ये भरपूर राडा होता. फक्त काय केलं माहिती, राडा उचलला बाजूला टाकला. राडा म्हणजे एकच म्हणाल कॉटच, हा कॉटच उचलला आम्ही फक्त, काही नाही कॉट उचलला बाहेर टाकला तेवढंच काम केलं. बाकी आहे तसंच आहे, फक्त कलर दिला आणि दुसरं काय नाही. आहे तशी आहे, मस्तच आहे आपली, जाऊ दे त्याला काय एवढं. याच्यामध्येच खुश आहेत आपण, याच्यामध्येच खुश आहे. कुठं नाही त्याला नाही बाहेरच काय पसरा, ते आता आवरावं लागल ना. अर्धा निमाई स्वच्छ केले आता बाहेरचं राहिले ना, आता इथं घेऊन तुले डबे ते आहेत. दसऱ्याचं काम म्हणजे ना खरंच खूप डेंजर असतं बरं का, खूप म्हणजे खूप डेंजर असते. हे पहा आमचं चूप, हे पागल बाळा, नको मारू नको मारू नको नको आग नको नको मार. आणि खाती काढ रे पॅन्टीवर मार, तिला लाज घालू का? बाळा बाळा बाळा, हे लय मस्ती करेल बघा, पाणी मारेल अंगावर निसती. आता दाबू का दाबू दाबू सॉरी म्हण सॉरी म्हण पटकन सर, ह्यांच्या मस्ती चालू राहणार आहे. आणि तू तुझं बाहेरचं काम आवरून जाऊ दे, तिच्या नऊ लक्ष तिच्याकडे जास्त टॉक 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 टॉक.